निवर्तन पॅनल मधून जी संधी भेटली होती त्या संधीचं सोनं झालेलं आहे आणि त्या सोनं करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते मित्र परिवार नातेवाईक यांनी सर्वांनी आणि मतदार बंधूंनी मतदार राजांनी यांनी सगळ्यांनी जे भरघोस मताने मला विजय केले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि ज्या जी संधी मला मिळालेली तिचा निश्चितच सोनं करण्याचा प्रयत्न करतो आणि वार्डातला सगळा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे. वार्ड क्रमांक 4 आपला परिचय देऊन सर परिचय देऊन आम्ही समजा स्वच्छताग्रह आपल्या एमआयडीसीमध्ये तिथं नाही आहेत. त्याच्यानंतर पाण्याचे प्रश्न असतील, त्याच्यानंतर असे भरपूर प्रश्न येतं की खान ड्रेनेज लाईनचा प्रश्न खूप दिवसापासून एमआयडीसीमध्ये तसाच आहे. तर आता केंद्रात सत्ता आहे भाजपची, त्याच्यानंतर राज्यात बी सत्ता आहे आणि याचा निधी वगैरे मिळून आम्ही ड्रेनेज लाईन त्याच्यानंतर पाणी जे बी ड्रेनेज लाईनच्या सगळ्या सुविधा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी कोणते आपण प्राधान्य द्या? महिलांसाठी आम्ही महिला मार्फत त्यांना कसा निधी उपलब्ध करून देता येईल तेच आम्ही प्रयत्न करणार. आम्ही मुलांच्या शिक्षणावर आमचा असा प्रयत्न आहे की आपले एमआयडीसी एवढा मोठे म्हणजे एरिया आहे तिथं एक जिल्हा परिषद शाळा जी मोठ्या स्वरूपातली पाहिजे ती शाळा नाही आहे मुलांसाठी. तर मुलांसाठी ते बी आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. तुमचं नाव? संभाजी हाऊसराव चौधरी. आणि कोण आपण मदत जास्तीत जास्त आपण कोणाला धन्यवाद कराल सर? मी सर्वांचे धन्यवाद मानल, मतदार मित्र परिवार पक्ष सगळ्यांचे धन्यवाद मानल. आणि नेते कोणते नेते? केंद्रीय मंत्री भागवतजी कराड साहेब यांनी खूप लक्ष दिलं होतं इथं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिलेलं आहे की केंद्रात सत्ता राज्यात सत्ता त्याच्यामुळं आम्ही पूर्ण विकास करण्याचा इथं जेवढा निधी भेटेल तेवढा निधी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तालुका प्रमुख आमचे वसंत भूप्रधान, अनिल बापू आपले बापू घडामोडे, राजूभाऊ शिंदे, केनेकर साहेब, अनिल भैया चोडिया, नांदूरकर जे टोटल राजेंद्र अवतारी टोटल जे बी सगळे सर्व पक्षाचे बाकी सर्व पक्षांचे सुद्धा मी आभार मानेन सगळ्यांचे. कारण सगळ्यांनी मला भारतीय जनता पार्टी विजय असो, विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.